मुंड्या मुरगाळ्या मुरळ्या का बाई देवाच्या मुरळ्या देवाच्या देवदासी खंडेरायाच्या मुरळ्या बाई तुम्ही कुणी का नाही आला ए कुणी का ना आला बाई काय का म्हणशाय कुणी का ना आला म्हणलं बाई मागच्या गावून मागच्या गावून बरोबर आहे मागचं गाव तुमचं काय बाई कुणी का ना आला मागच्या गावाचं नाव काय बाई गाव आणि तोंड वर करून इकडे पुढे कुठे चाललाव हे तुझ्या बहिणीला सांगितलं बाई मी तुमच्या आईचा नवरा भया गे सारखं मार कुठला साऊंड बंद पडला हॅलो हॅलो चालू 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 बाई बंद पडला माझा बाई तुम्ही देवाची देवदासी खंडेरायाची मुरळी बर बाई इकडे कुठे चाललं म्हणलं हो तुम्ही पुढच्या गावाला पुढच्या गावाला छान 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 बाई मागच्या गावाचं नाव काय होत गाव काय गाव आणि पुढच्या गावाचं गाव बरोबर आहे तुमच्या कुठलं ध्यानात येणार एका गावावर नाही गेले पण ती गाव तुझ्या ध्यानात राहत नाही आम्हाला माहिती अशी गाव किती बदलली ती काय माहिती बाई अहो मागच्या गावाचं नाव काय आहे गावच आणि पुढच्या गावाचं राशन कार्ड फाटलंय तुझं आता शिवून करायचं नाही डोक्यात बाद भीत आहे काकावर खाली पडली होती डोक्यावर पडले असं आहे काय बरं असं पडते ते बाई तुमच्या कपाळाला भांगार बिल आहे हाय तुम्ही काठीला जाऊन आला होता का तिथं मोठी मोठी वडवा राहायची बाई कपाळाला भांडार आहे म्हणे तुमच्या तुम्ही इथं हुबारला मागापासून दोघी जण नाचा लागला तुम्ही साख्या बहिणी आहो का तुमच्या आईला तुम्ही सख्या बहिणी आहो का तुमच्या आईला म्हणून जोर देऊ नको तुम्ही सख्या बहिणी आहो का अगं तुमच्या आईला आईला कशाला म्हणतो रे गाल राव असा का कुसर हल्ल आहे सगळा मारती तुला घरी गेला तर तू का असते बाई मी तुम्हाला तुमच्या लेकरांना दिसत नाही का हो नाही बर तुम्ही सगळे बहिणी आहो नाही ना आज मग कुठे चांगलं चांगलं दिसले तर इकडे सर काही जरा बरोबर आज शेण शेण दिसा लागला पण काय का शेण शेण मीच मारून घेणार माझी मला तरी फुटा फटा मारती बहिणीच्या लग्नात बांगड्या तुम्ही सगळ्या बहिणी आहो का हा आयला पण मुकडे छान छान आहे का तू पण आहेस का सगळ्या बहिणी आहो का बर काय का असे ना हे बघ धत्या गाजरेला म्हणतो दादा तुला माहिती आहे का हे तिघी बहिणी आहे का म्हण पण काय रुपवार आहे तर हा दिवस दिसत नाही हा याला दिवस आंधळा आहे दादा तुला माहिती आहे का कसं आहे तू मुकड छान कसं आहे तू रुपड अरे हिला घडवलं ब्रह्मदेवानं ब्रह्मदेव हिला घडवलं ब्रह्मदेव हिला घडवलं विष्णुदेवानं विष्णुदेवाने हा विष्णुदेवानं त्यांच्याकडे बघून म्हणावं अरे हिला घडवलं ब्रह्मदेवानं हिला घडवलं विष्णुदेवानं काय हा हिला घडवलं विष्णुदेवानं आणि हिला म्हणशील का हिला म्हणशील का कळलं म्हणशील का हिला म्हणा आणि हिला घडवलं अत्यंत सोन्या छबिल्यानं ए मागून आलं तोंडाची चांगला की काय तुझं रूप आहे काय झालं तुझी का दाढी मिशा तुला कशी दाढी मिशा आहे काय बिना बरोबर काय तुला कळत नाही काय काय अरे हे आईवर पडले ते आणि तू बापावर पडली नाही बरं आहे बरं आहे बरं तुमची नाव काय काय दे तुष्ट सासू नका बाई पटापटा बोला हे बरं काय का असेल ही लांब सडक इष्टीम दिसती दिसती का नाही ही लांब सडक इष्टीम दिसती इष्टी ही आठ सारखी दिसती पण छोटा हाती कुठं आणलाय नाही चांगला छोट्या हाती
मामा गांड के भीड़ के उठाई तुम तो चक्का से उठाए हैं हाय हाय कहा थोड़ा सुझा भाई तुम सीना हो गए गए दिवा तुम जाए न पाल ले तो गालू 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 ना उठले गालू गालू मारा बस अर्जुन को नहीं बोली तस नव तुम चाहिए पाला ने कहा लोन ना उठुल देगा तुमसे का ना उठुल देगा तुम चाहिए ना इधर पंती कुटा है इधर ना पंती ही इधर ना पंती आए गए जी पंती आए गए हाँ पंती तेरे इधर आंसर आता है इधर पेट आउट हो मले आए मले आए पर इधर ना पंती हाँ और इधर ना मेनबत्ती 5 रुपये वाली हां 5 हां तिकडे घेऊन जाती का मागत नाही तुम्ही कसं काढेल आपले घेऊन म्हणजे उजळ पडते बघू तिकडे आपण तिचं नाव मेनबत्ती आईला पण तुझं नाव काय आहे गं अगरबत्ती आग आय 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 काय नाही ती 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 तुझ्या आईने कोंबडे सांभाळ्या होत्या कोंबडे सांभाळ्या होत्या शेवटला सांगेल ती 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 लावले म्हणून म्हणलं कोंबडी बोलवली आम्ही ही पंती ही मेनबत्ती ही अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती ती 5 रुपये वाली ना ना छान आहे छान आहे बाई जसं तुम्ही बहिणी आहो का तसं आम्ही पण भाऊ आहो कुठे काढ भाई काढ भाई काय कणकीत कुठल्या तर काढ बाहेर बोलो म्हणावं काढ बाहेर हा हे बघ एक दोन तीन इथं बसलेला चार भाऊ आहे आमचा हा पहिले प्रश्न असंच आहे बाई तुम्हाला माहिती आहे का मी तसं कशामुळे करतोय माझा जन्म झाला उसाच्या कारखान्यात माझा जन्म झाला उसाच्या कारखान्यात ह्यांचा जन्म झाला सोलापूरच्या इस्पितळात आपल्या हॉस्पिटल मध्ये ह्याचा जन्म झाला म्हणले बाबा ह्याचा जन्म झाला दराक्षाच्या बागत म्हणून डोळ गारुळा इथं आणि त्याचा जन्म झाला संडसाच्या पायकान्यात बाबा ह्याच का ह्याच कुठे झाला संडसाच्या म्हणून तसं दिसते म्हणले बाई आमची नाव विचारली का बाई आओ आमची नाव विचारली बाई ती मोठा हैबत्ती मी मैपत्ती ती हैबत्ती मी मैपत्ती आणि तिसरा पार झाले पार बाई ह्याचं नाव रगत पितीच आहे तिकडे मार्ग सांगितले रघुपती म्हणणार रघुपती.